एकीकडे ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून दुसरीकडे भाजप प्रवेशाचा ओघ सातत्याने वाढतच आहे. त्यांतर्गत अखिल गुरव समाजाच्या कर्जत तालुका महिला अध्यक्ष व वैजनाथ ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सुनीता खंडू गुरव यांच्यासह अनेक सक्रिय कार्यकर्त्यांनी सोमवारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. पनवेल येथील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. भाजपचे जिल्हा चिटणीस बंडू खंडाकळे यांच्या प्रयत्नातून हा पक्ष प्रवेश झाला. शिवसेनेच्या सक्रिय कार्यकर्त्या व वैजनाथ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सुनीता गुरव, मारुती मिसाळ, भाऊ पवार, लक्ष्मण मुकणे, विठ्ठल पवार, सुरेखा पवार, तुळशी पवार, सुवर्णा गनवट, मच्छिंद्र भावळ, सुनंदा गुरव, सुलोचना गुरव, पांडुरंग गुरव, श्रीरंग गुरव, सुलभा गुरव, रमेश गुरव, सुरेश कौत्रे, खंडू गुरव, रवींद्र गुरव, कृष्णा मुकणे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी माजी आमदार देवेंद्र साटम, भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष दीपक बेहरे, जिल्हा चिटणीस बंडू खंडागळे, हरेश खंडागळे, प्रज्ञा प्रकोष्ठचे तालुका संयोजक मंदार मेहंदळे, नयना गुरव, मुकुंद मुकणे, विनीत चक्रदेव, मनोहर मुंबईकर आदी उपस्थित होते. पक्षप्रवेशानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी केंद्र आणि राज्यातील सरकार सर्वसामान्यांच्या पाठीशी असून लोककल्याणकारी योजना तळागळात राबविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सतत सक्रिय राहावे असे आवाहन केले. आपण ज्या ठिकाणी बसलोय हे आमचं पनवेलचं कार्यालय आणि इथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून आज देशामध्ये राबवत असलेल्या वेगवेगळ्या योजनांची माहिती ती या ठिकाणी आम्ही लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्ही सगळेजण आपल्या ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी राहता त्या त्या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की अनेक वेगवेगळ्या योजना त्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सर्वांसाठी आणली. आज देश स्वातंत्र्य होऊन 2022 साली 75 वर्ष पूर्ण होत आहे. 75 वर्ष पूर्ण होत आहेत पण आज सुद्धा या देशातल्या सर्वसामान्य माणसाकडे स्वतःच्या मालकीचं घर नाही अशी अनेक कुटुंब आहेत. आणि मग पंतप्रधान मोदींनी सर्वांसाठी घर, प्रत्येक बेघर माणसासाठी घर अशा पद्धतीची योजना आणली. 2022 सालापर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं की आज तुम्ही सारी मंडळी जी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करताय, आज भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार तुमच्या माझ्या प्रत्येकासाठी काही ना काहीतरी देण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यामुळे या सगळ्या योजनांचा प्रचार प्रसार हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे की तो प्रचार प्रसार आम्ही केला पाहिजे.